मकबूल शेख यांनी अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू केलेलं हे वर्कशॉप आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये शेतीला लागणाऱ्या अवजारांचा पुरवठा करतं। आपण या वर्कशॉपमध्ये जाऊया आणि तेथील चालक जावेद शेख आणि साजिद शेख यांच्याशी आपण संवाद साधूया की कोरोनाचा तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झालेला आहे, त्याचबरोबर तिथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधूया की या कोरोनामुळे कोणत्या समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहेत। चला तर जाऊया आपण या वर्कशॉपमध्ये आणि जाणून घेऊया तेथील शेतकऱ्यांच्या आणि त्या चालकांच्या प्रतिक्रिया। सगळा जग बाहेर जातोय, अगदी कोल्हापूर सातारा इकडे गॅसच मिळत नसल्यामुळं हे कामं थांबलं आमचं सगळे नाही झालं खरं, पण आता जसं गॅस सुरू होईल तसं तुम्हाला लगेच मिळेल तुमचा अर्ज, काय थांबणार नाही ते गॅस वाचूनच सगळे कामं थांबलेले आहेत आता सध्या। त्याला जेवढा जास्तीत जास्त लवकर होता येईल तेवढा आम्ही तुम्हाला देणार। गॅसमुळे आम्ही काय करू शकत नाही, गॅस जसा येईल ना तसा गॅसचा पुरवठा सुरळीत झाला का नाही तुम्हाला लगेच मिळेल तुमचा अवकार। सुरुवात करा, पैशाचा काही विचार करू नका। हा म्हणजे जर ऑक्सिजन आला का नाही, ऑक्सिजन आला की काम सुरू करू नका। आपण आज परिंच येथील जय हिंद ॲग्रो इक्विपमेंट या कंपनीमध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी परिंचे परिसरातील एक तरुण उद्योजक जावेद आणि साजिद हे बंधू या परिसरामध्ये शेतीसाठी लागणारी अवजारं पुरवण्याचा व्यवसाय करतायत। नमस्कार। नमस्कार। आपण खरं तर या ठिकाणी आपण काही गोष्टींची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत, कोरोनाचा काय परिणाम झालेला आहे आपल्या व्यवसायावर? तसा विचार केला तर शेतीमालासाठी, शेती वस्तूसाठी, शेती अवजारांसाठी कोरोनाचा काही फरक झालेला नाही। फक्त एवढंच झालेलं आहे की जेवढी शेतकऱ्यांची मागणी होती तेवढी मागणी आहे, परंतु जो बाहेरून येणारा कच्चा माल आहे तो येऊ शकत नसल्यामुळं त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना पुरवठा करू शकत नाही। त्यांची मागणी 2019 कोरोनाचं संकट येण्या अगोदर सुद्धा तेवढीच होती आणि आज सुद्धा तेवढीच आहे, पण त्यांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना पुरवठा करू शकत नाही कारण की आम्हाला येणारा कच्चा माल येत नाही। आता नव्याने परत आमच्या पुढे एक संकट उभं राहिलेलं आहे की ऑक्सिजन सिलेंडर। हा म्हणजे तुम्हाला वेल्डिंगसाठी जो ऑक्सिजन लागतो तो ऑक्सिजन सिलेंडर, कटिंगसाठी जो ऑक्सिजन सिलेंडर लागतो तो ह्या कोरोनामुळं जो निर्माण होणारा ऑक्सिजन आहे तो सगळा हॉस्पिटलला जातोय, त्याच्यामुळं आमच्यापर्यंत ऑक्सिजन येऊ शकत नाही, तो एक संकट आमच्या पुढे आता नव्याने उभं राहिलेलं आहे। हा म्हणजे आपल्याकडं जो ऑक्सिजन येतो वेल्डिंगसाठी आपण जो वापरतो तोच माणसांसाठी वापरला जातो का? हा तर माहितीनुसार तर ते समजतंय की हाच ऑक्सिजन तिकडे वापरला जातो, आता त्याच्या पुढे पेक्षा जास्त आपल्याला काय माहित नाही, परंतु त्यांचा ऑक्सिजन आपण वापरू शकत नाही, आपला ते वापरू शकतात। म्हणजे मग त्यामुळं सगळ्या म्हणजे पेशंटला ऑक्सिजनचा पुरवठा जास्त लागतोय आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम ह्या व्यवसायावर झालेला आहे। ऑक्सिजन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, ऑक्सिजनचे प्लांट आहेत, तर तो जास्तीत जास्त ऑक्सिजन हॉस्पिटलला देतात, त्याच्यामुळे इंडस्ट्रीला सध्या ऑक्सिजन मिळत नाहीये। हा म्हणजे तो एक परिणाम ह्याच्यावर झालेला आहे ऑक्सिजनचा, म्हणजे कोरोनामुळे जे पेशंट वाढलेले आहेत त्या पेशंटला ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय आणि त्यामुळे आपल्या कंपनींना किंवा इंडस्ट्रीजला जो वेल्डिंगसाठी लागतो तो ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला आहे। आणखीन काही गोष्टीचा परिणाम झालेला आहे? दुसरा तर काहीच नाही, कारण शेतकरी जेवढ्या ताकदीने सुरुवातीला लढत होता, जेवढ्या उत्पादनासाठी तो झटत होता, आज सुद्धा तेवढ्या ताकदीने तो शेतीसाठी काम करतोय, असा काही जास्त परिणाम झालेला नाही, म्हणजे तुम्हाला फरक झालेला नाही, फक्त मागणी आपण त्यांना पुरवू शकत नाही, हाच मोठा खंत आहे त्याची। तर कोणकोणत्या अवजारांची मागणी विशेष करून तुम्हाला तुमच्याकडे शेतकऱ्यांची असते, कोणती अवजारं तुम्ही शेतकऱ्यांना पुरवता? आम्ही शेतकऱ्यांना एक तर नांगर, सिंगल फाळी, डबल फाळी, काकरपाळी, पेरणी यंत्र आणि सरीरेजर हे आम्ही अवजारं उत्पादन करतो आणि विक्री करतो शेतकऱ्यांसाठी। आता त्याचबरोबर आता साधारण माझ्या लक्षामध्ये आम्ही फिरत असताना लक्षात असं आलं की डेव्हलपमेंटची कामं जास्त सुरू आहेत, म्हणजे शेतीच्या जी कोरोनामुळं काही लोकांनी गावाकडे आलेले आहेत त्यांची डेव्हलपमेंटची कामं सुरू झाले आहेत, तशा प्रकारच्या काही अवजारांची मागणी किंवा तसं प्रकारचं काही गोष्टी आपल्या लक्षात आलेल्या आहेत का? म्हणजे पेरणी व्यतिरिक्त इतर अवजारं काय आपल्याकडे मागणी वाढलेली आहे का? हो अगदी खरं आहे, कारण डेव्हलपमेंटसाठी लागणारा नांगर झाला, परत फरांडी झाली, लेवलिंगसाठी फरांडी झाली, त्याची मागणी जास्त झाली आम्हाला आणि त्याच्यामुळं की हे डेव्हलपमेंट वाढल्यामुळं ह्या अवजारांची विक्री वाढली।
आता नवीन तर अवजारांची तुम्ही सांगितलं की नवीन अवजारांवर परिणाम झालेला आहे, तर जुनी जी अवजारं तुमच्याकडे आता आपण पाहतो की जुनी अवजारंसुद्धा दुरुस्तीसाठी तुमच्याकडे आलेली आहेत, तर मग त्या पद्धतीचं त्या कामाचं काय परिस्थिती आहे? काय नाही, दुरुस्ती जशी ज्या वर्षी जेवढी होती तेवढी दुरुस्ती आत्तासुद्धा आहे. दुरुस्तीत काही नाही, कारण शेतीतली संपूर्ण कामं चालू आहेत, असं कुठलंच काम थांबलेलं नाही शेतीतलं. त्याच्यामुळं जेवढा सुद्धा त्याला लागणारी अवजारं होती ती दुरुस्ती चालूच आहे, त्यात काही फरक झालेला नाही. आपण जर बघितलं की आता मागणी वाढलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही पुरवठा करू शकत नाही, मग किमतीमध्ये काय आपण तशी काय बदल आहे का, किमतीमध्ये काय वाढ झाली का, किंवा काय असं काय आपण केलेलं आहे? आपण आता सध्या असं केलेलं आहे की कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त चांगलं अवजार जसं देता येईल ह्याचा आता सध्या प्रयत्न चालू आहे आमच्याकडून. साधारण दोन फळी नांगर, म्हणजे नांगर असतात तुमच्याकडे, पलटी नांगर असतो किंवा अशा पद्धतीने नांगराचे कोणकोणते प्रकार असतात? नांगराचे दोन फळी आणि चार फळी हे दोन प्रकार आहेत मूळ तर. आणि आता त्याच्यामध्ये दोन फळीमध्ये आणि चार फळीमध्ये की नांगरामध्ये हायड्रोलिक नांगर आता आलेले आहेत, त्याचं उत्पादन सुद्धा तेवढ्याच ताकदीने तेवढ्याच पटीने चालू आहे. किमती काय आहेत त्याच्या साधारण? किमती साधारणतः 65,000 रुपयाला हायड्रोलिक नांगर बसतो दोन फळीचा, आणि चार फळीचा आहे तो 85,000 रुपयाला बसतो. आपल्याकडं रोटरचं मी बघतो की परिसरात फिरत असताना जय हिंद मार्क असलेले रोटर आपण पाहतो, तर रोटरच्या किमती किंवा रोटरची कोणकोणत्या प्रकारचे आपण अवजारं या ठिकाणी तयार करतात, त्याची कॅपॅसिटी असते आणि ती रोटरमध्ये कशा पद्धतीचं आपण दुरुस्ती किंवा नवीन नाविन्य त्यामध्ये आपण निर्माण केलेलं आहे? आपल्याकडं संपूर्ण HP मध्ये रोटावेटर बनतात. एक तर 20 HP पासून आपण 70 HP पर्यंत रोटावेटर बनवतो, आणि त्याच्यात की शेतीसाठी जास्तीत जास्त मशागत कशी चांगली होईल याच्यासाठी आपण डेव्हलपमेंट सतत करत राहतो. हां, मग आता इतर जे रोटर असतात ते इतर रोटर आणि तुमचा रोटर, असं काय शेतकऱ्यांना जर वाटलं सांगितलं की काय नाही जे यांचा रोटर चांगला आहे तर आम्हाला इतर रोटरपेक्षा चांगले मिळू शकतील? एक तर आपल्या रोटावेटरमध्ये आपल्या अवजारामध्ये ट्रॅक्टरची डिझेल खपत कमी होती आणि शेतीची मशागत चांगली होऊन की त्याचा मेंटेनन्स त्याची दुरुस्ती त्याचं मोडतोड लवकर होत नाही हे आपण डेव्हलप केलेलं आहे. इतर काय विक्रीची व्यवस्था आपण काय पद्धतीने? आपल्याकडं आपण पुणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा विक्री करतो याची. आपण सातारा झालं, परत फलटण झालं, बारामती, कोरेगाव झालं, कोरेगाव रहमतपूर, अगदी मानखाटावपर्यंत आपण याची विक्री करतो. आता अशा पद्धतीनं आपण खरं तर मोठ्या ताकदीने या परिसरामध्ये एक छोटी इंडस्ट्री आपण सुरू केलेली आहे, ती सोलापूरपर्यंत सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली ही अवजारं जात आहेत. तर शासनाच्या ज्या काही अवजारं असतात, म्हणजे शासनाची योजना असते, शासनं काही अवजारं खरेदी करतात, तर तशा प्रकारची काही अवजारं तुम्ही शासकीय योजनेनुसार अशी काही अवजारं आपण पुरवतो का? हो, अगदी बरोबर आहे. आम्ही ही अवजारं शास्त्र म्हणजे जे सबसिडीमध्ये येतात तर त्यासाठी आम्ही सबसिडीमध्ये आम्ही पुरवठा करू शकतो त्यांना आणि करतो याचे. आता आपण असं बघतो की शासनाला जर अवजारं विक्री करायची असतील तर त्याच्यासाठी त्यांचं सर्टिफाय लागतं किंवा त्यांच्यासाठी त्यांचं काहीतरी परीक्षण असतं, तर तशा प्रकारचं परीक्षण आपल्या कंपनीचं झालेलं आहे का? हो, आपल्या राहुरी विद्यापीठातून आपण आपल्या अवजारांचं टेस्टिंग करून घेतलेलं आहे आणि त्याचं टेस्ट सर्टिफिकेट आपल्याकडे आहे, त्याचा टेस्ट रिपोर्ट तो आपल्याकडे आहे आणि तो त्यांना आपण द्यावा लागतो आपल्याला. म्हणजे कुणाला का त्या ह्यांना? शासनाकडे. शासनाकडे. शासनाकडे टेस्ट रिपोर्ट असल्याशिवाय ते अवजार सबसिडी येत नाही, बसत नाही. म्हणजे तुमच्याकडे असणारा टेस्ट रिपोर्ट तो आहे शासनाचा आणि त्यामुळे कोणी शेतकऱ्यांनी जर तुमच्याकडे अवजार खरेदी केलं तर त्याला अनुदान मिळू शकतं? हो, मिळू शकतं. अगदी शासनाला 50% अनुदान देत आहे. ठीक आहे, धन्यवाद. आमचे मित्र दुधाळे या ठिकाणी शेतीचं अवजार दुरुस्ती करण्यासाठी या ठिकाणी घेऊन आले. रोटर पण आहे, रोटर इथलंच घेतलेलं आहे. रोटर काकर सगळे अवजार याच वर्कशॉपचे आहेत. का बरं ह्याचीच का घेतलेली आहेत, काय आपला काय अनुभव आहे? अनुभव आहे, चांगल्या क्वालिटीचे आहेत, हेवी मटेरियलमध्ये आहे आणि सगळं म्हणजे आपल्या पाहिजेल ह्याच पद्धतीचे अवजार बनवून देतात ते. आता अवजार दुरुस्त करून देण्याची, परंतु त्या पद्धतीने मटेरियल आपल्याला त्यांना उपलब्ध होत नाही, तर शेतीच्या कामावर काय परिणाम झाला याचा? शेतीच्या कामाला म्हणजे नांगरटीच्या टायमाला नांगर नसल्या मग काय करणार आहे, परेस तो काम बंद ठेवावं लागतं ना. म्हणजे आपलं शेतीचं काम लांबलेलं आहे किंवा शेतीचं आपण वेळेवर काम शिकलो नाही आपण. म्हणजे मला माहिती आहे की आपण याबरोबर आपण स्वतःचंही काम करता, त्याचबरोबर इतर शेतकऱ्यांची सुद्धा नांगरट असेल, पेरणी असेल किंवा फणपाळी असेल या गोष्टी आपण करून देता. त्या कोरोनाच्या काळामध्ये अशा प्रकारचा काय परिणाम आपल्या काम करून देण्यामध्ये किंवा शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली होती त्याच्यामध्ये काय परिणाम झालेला आपल्याला दिसतो? काहीच नाही वाटत परिणाम. म्हणजे शेतीच्या कामावर कुठल्या प्रकारचा परिणाम? कुठलाच परिणाम नाही. म्हणजे पेरणी, लोक पेरणी करतायत, वेळेवर पेरतायत, पिकं काढतायत. हो, सगळं वेळेवर चाललंय. ओके, धन्यवाद. आपलं नाव काय? सर बाळासाहेब जगतो. कुठून आले आपण? जेजुरी. काय कशासाठी आलेला इकडे?
नांगरण्यासाठी माझं आलेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे? पण आज इथं आल्यानंतर मला कळतं की ऑक्सिजनमुळं माझ्या नांगराचं काम तसंच राहिलेलं आहे इथं. पण आता मग आता त्या ह्याचाच शेतीवर परिणाम काय झालेला आहे? म्हणजे शेती वेळेवर अवजार न मिळाल्यामुळं, अवजार वेळेवर न मिळाल्यामुळं आता बाजरीची काढणी झाली, ऊसाची लागणी करायची आहेत आम्हाला. पण आता वावर त्यासाठी नीट करायचे आहेत, नांगरायचे आहेत. त्यात एक तर पाऊस तो जास्त झाला आहे त्यामुळे वावर नीट होत नाही आहेत. पण आता वावर नांगरायचे आहेत, पण नांगरावातून नीट करायची बाकी राहिलेली आहेत. म्हणजे आपल्याकडे अवजार नसल्यामुळं आपण वेळेवर काम करू शकत नाही. हो, वेळेवर काम करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अवजार कोणकोणाला देत नाहीत. शक्यतो नांगर तर शेतकऱ्यांच्यात कोणकोणाला देत नाही, तो म्हणजे नाजूक विषय असल्यामुळं कोणकोणाला देत नाही. आणि आता अशी जर टायमाला आपल्याला भेटत नसतील अवजार, तर मग शेतकऱ्याचं सगळंच अवघड होतं. त्याचा परिणाम शेतीवर, शेतीवर भरपूर परिणाम. अशा पद्धतीनं वर्कशॉपसाठी लागणारा गॅस वेळेवर उपलब्ध होत नाही, त्याची टंचाई निर्माण झालेली आहे. तो कोरोनाच्या पेशंटसाठी वापरला जातो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांची अवजारं वेळेवर मिळत नाहीत. नवीन अवजारं नवीन तयार करता येत नाहीत, जुनी अवजारं दुरुस्त करता येत नाहीत आणि त्यामुळं शेतीच्या कामावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपण जर हा आमचे चॅनेल सबस्क्राईब्स केलं नसेल तर सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या बटणावर क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनच्या माध्यमातून समजतील आणि आम्ही जे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे